ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया आली, आपण पाहूया। जे घटना बाह्य मुख्यमंत्री गद्दार बसलेले आहेत, जे दोन उपमुख्यमंत्री बसले आहेत, ह्या तिघांमध्ये खरा जनरल डायर कोण? त्या मोर्चावर आंदोलकांवर लाठी चार्ज करण्याचा आदेश देणारा कोण? हे अजून जनतेला कळलेलं नाहीये। हे कसलं सरकार आहे? अपेक्षा किती करायची मला माहिती नाही, कारण सगळं काही सेटिंग झालेलं आहे, सगळं काही सेट झालेलं आहे। पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की महाराष्ट्रावर न्याय, महाराष्ट्रासाठी न्याय आपण मागणार आहोत की नाही। आज वातावरण जे आहे, जी गद्दारी महाराष्ट्रासोबत केलेली आहे, जी गद्दारी उद्धव साहेबांसोबत केलेली आहे, तुम्ही मला सांगा ही गद्दारी ही तुम्हाला पटणारी आहे का? मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की जर मूळ राजकीय पक्ष हे आपल्या अध्यक्षांनी ट्रायब्युनल म्हणून त्यांना दिला, तर ह्यापेक्षा निर्लज्ज हत्या लोकशाहीची दुसरी कुठची ठरू शकत नाही। जसं मी सांगितलं की आजचा दिवस महत्त्वाचा आहे, मला आज पण आत्ता रीडिंग चालू आहे, जास्तीच्यावर बोलण्यापेक्षा एकच महत्त्वाचं याच्यात, हे देशासाठी मोठे संकेत आहेत की येणारं 2024 जर अशी गद्दारी लेजिटिमाइज झाली, घाणेरडं राजकारण लेजिटिमाइज झालं, खोक्यांचं राजकारण लेजिटिमाइज झालं, तर आपलं संविधान भाजपला बदलायचं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिले संविधान भाजपला मान्य नाही आणि स्वतःचं संविधान लिहायचं आहे, ह्या स्पष्ट होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।